आपण नियमानुसार बघितलं तर 15-15 मीटर त्यांनी सोडून मगच बांधकाम करायला पाहिजे, पण त्या नियमाचं काही तिथे पालन झालेलं नाही. तर ते आमची अशी म्हणजे आमची अशी मागणी तुमच्याकडे की जे नियमानुसार असेल शासकीय नियमानुसार ते आपण त्या ठिकाणी करावं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, आता मुरुम म्हणजे आता टाकणं सुरू झालेलं आहे तिथे ऍक्च्युली, पण त्या ठिकाणी रस्ते आणि गटारी या आमच्या माधुशी नगरच्या काही भागामध्ये, म्हणजे गटारी तर सर्वांच्याच बाकी आहेत आजपर्यंत, तर त्या गटारींचं जे सगळं सांडपाणी आहे तर ते नाल्यात निघायला पाहिजे नियमानुसार. आपलं जे पुढे जो नाला येतो तर त्याचं एक जर आपण इंजिनियर साहेबांना पाठवलं तर सगळ्या गटारींचं पाणी एका ठिकाणी कुठे काढता येईल आपल्याला, तो एक आपल्याला फ्लो काढावा लागेल आणि त्यानुसार आमच्या गटारी आणि रस्ते जे राहिले आहेत ते मार्गी लावावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे. बांधकामात दिलेले आता ते काही व्यवसाय करतील ते अजून त्याच्यात प्रस्थित नसतं, त्यांच्याकडनं आता बिअर बार वगैरे जे काही परमिशन वगैरे त्यावेळेस अर्थ दाखला नगरपालिकेला येतो, त्याची फक्त नगरपालिका देते परमिशन असं नसतं, त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग हे जी प्रॉपर्टी हे वापरू शकतात या कामासाठी, बाकी परवानगी देणं वगैरे हे शासनाकडे परवानगी त्यांना घ्यावं लागतात. तर आपण आपल्याकडे जेव्हा त्यांचा प्रस्ताव येईल त्यावेळेस आपण पेपरला नोटिफिकेशन देतो, आपल्या नोटीस बोर्ड आहे ऑफिसला इथं लावू शकतो, कुणाच्या काय हरकती आहेत त्या हरकती आपण मागून घेतो, तुमच्या आलेल्या अर्जाचा विचार करता येईल त्यांना तसं आपल्याला कळवता येईल. हा त्यावेळेस करायचं, अजून आपल्याकडे त्यांचं काहीच आलेलं नाही तर आपण कसं ऍक्शन घेणार. साहेबांचं म्हणणं असं आहे की अजूनपर्यंत तिथे त्यांचा परवानगीसाठी अर्ज आपल्याला आलेला नाही की आम्हाला काही बिअर शॉपी सुरू करायची परवानगी, ज्यावेळेस येईल त्यावेळेस पेपरला नोटिफिकेशन मिळतील कोणाच्या हरकती आहेत. आता ज्यावेळेस हरकती मागवल्या असतील त्यावेळेस आपली ऍक्च्युअली आपण आधी देऊन ठेवलेली हरकत आहे, त्याच्यामुळे ती आपली ग्राह्य झाली असेल. आणि तुमच्या रस्त्याचा झाला विषय घेतला, रस्ता जो आहे तो आता नवीन मला वाटतं तो 15 मीटरचा त्याच्या आजूबाजून आता जे आपण रस्ते प्रस्तावित करतोय त्या एरियात आता ते सिमेंटचे वगैरे त्यावेळेस ते अतिक्रमण वगैरे ते काढता येईल आपल्याला त्यावेळेस सगळं. आणि आता सर्वसाधारण माणसांची कसे मानसिकता पुढे पुढे सरकत जातो इथं धरणगड शहराचा तुम्ही पुढे सरण्यापेक्षा वरती बांधा ना, वरती बांधा सर त्यांच्या प्रॉब्लेम एकच पाण्याच्या प्रॉब्लेम आहेत. सर्व आमचे रहिवासी माता भगिनी यांच्यातर्फे आज धरणगाव नगरपालिका प्रशासनाला आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये मातोश्री नगर लगत असलेल्या रोडावर प्रस्तावित बिअर बार किंवा परमिट रूम आहे असं आम्हाला समजलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथे आमच्या कॉलनीला आणि आमच्या सर्व माता भगिनींना होणारा त्रास, त्याच्याप्रमाणे शैक्षणिक संकुल असल्यामुळे रेल्वे स्टेशन असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी परमिट रूम बिअर बार प्रस्तावित करू नये अशी आमच्या सर्व माता भगिनींची त्या ठिकाणी मागणी होती, त्या मागणीचं निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे. दुसरी आमची मागणी होती की त्या ठिकाणी एक जे हॉटेल आहे त्या हॉटेलचं जे सांडपाणी आहे त्यांनी त्यांच्या हद्दीत ते करावं, इकडे रहिवाशींकडे ते हॉटेलचं सांडपाणी सोडू नये ही आमची एक दुसरी मागणी होती. आणि तिसरी आमची एक मागणी जी होती तर त्यामध्ये आमच्या मातोश्री नगरातील राहिलेले जे प्रस्तावित रस्ते आणि गटारी आहेत ज्याच्यामुळे आम्हाला या पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप समस्यांचा आम्हाला सामना करावा लागतो, अक्षरशः लोक त्या ठिकाणी पडतात, तर ही एक मागणी आमची होती की त्या ठिकाणी रस्ते प्रस्तावित करावे. तर त्या अनुषंगाने आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला प्रशासनाने माननीय पारधी साहेबांनी असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणचे रस्ते हे यांचं टेक्निकल सेंक्शनला पाठवलेलं आहे आणि लवकरच ते रस्ते प्रस्तावित होतील. आणि आमच्या ज्या उर्वरित दोन मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये देखील प्रशासन हे सकारात्मक आहे आणि त्यांनी आमच्या मागण्यांची त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. हा ये आम्ही ज्या नगरपालिकेचा अनुभव आहे मातोश्री नगरचे सर्व रहिवासी त्यांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य कराव्या आणि ते आमचे दुकान जे सुरू आहे किंवा तुला परवानगी जी मिळाली तिथपर्यंत आम्हाला विश्वासात घेऊन सगळ्या कॉलनीच्या लोकांना विश्वासात घेऊन त्याची परवानगी ना हरकत त्यांना द्यावी किंवा देऊच नाही अशी आमची मागणी आहे, देऊच नाही आणि जे दावचे दुकान त्या ठिकाणी सुरू होणार नाही याची दक्षता सर्व प्रशासनाने घ्यावी. अन्यथा आम्ही सर्व मातोश्री नगरपालिका कलेक्टर ऑफिस असो किंवा तहसीलदार ऑफिस असो
आम्ही उपोषणाच्या पायरीमध्ये आहोत ही सगळ्यापासून सांगणे याची दखल घ्यावी. नम्र नगरमध्ये राहते. आमच्या घराजवळ स्वाईन शेप सुरू होते असं आम्हाला माहिती पडले. त्यासाठी आम्ही नगरपालिकेवर मोर्चा घेऊन आज आलो आहे. आमची मागणी लवकरात लवकर करावी. तिथे वाईन शॉप होऊ नये कारण आमचे मुलं तिथे राहतात, त्यांच्यावर वाईट परिणाम होईल ते बघितल्यानंतर असं. त्यासाठी आम्ही इथं निवेदन द्यायला आलो.